नमस्कार, मी संपदा स्वादसदनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण सर्वांना आवडणारी आणि चविष्ट अशी होणारी कोळंबीची डिश बघणार आहोत, प्रॉन्स मसाला फ्राय. चला तर मग रेसिपीची सुरुवात करू. अशी स्वादिष्ट आणि मसालेदार कोळंबी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊया. यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण टाकूया 1/2 कप सुकं खोबरं, 2 टेबलस्पून आलं, 19-20 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि 1/2 कप कोथिंबीर. थोडं पाणी टाकून आपण याची बारीक पेस्ट बनवून घेऊया. मी येथे 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण अगोदर बनवलेलं वाटण टाकून घेऊया. हे वाटण आपल्याला मीडियम फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित परतवून झालेलं आहे, यामध्ये आपण बारीक कापलेले 3 टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो नरम होईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे. आता यात 1/2 चमचा हळद, 1 टेबलस्पून रेड चिली पावडर, 2 टेबलस्पून आगरी कोळी मसाला टाकून 1 मिनिटं परतवून घेऊया. मिश्रण व्यवस्थित परतवून झालेलं आहे, यात आपण कोळंबी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत, यात आपण चवीनुसार मीठ, 5 ते 6 कोकमाच्या पाकळ्या आणि थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण 15 ते 20 मिनिटं किंवा कोळंबी पूर्ण शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घेऊया. कोळंबी व्यवस्थित शिजलेली आहे, त्यात आपण कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. स्वादिष्ट आणि झणझणीत असा कोळंबी मसाला तयार आहे. आजची डिश जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.